नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो आपण मागील तासिकेमध्ये विज्ञान मधील दुसरं प्रकरण बघितलं की मूलद्रव्याची आवर्ती वर्गीकरण त्यामध्ये असे एकशे अठरा मूलद्रव्याचा आपण अभ्यास केला त्याच पद्धतीने मेंढल्यूची आवर्त सारणी आधुनिक आवर्त सारणी या सर्वांची चर्चा केली त्याच पद्धतीने त्याच प्रकरणामधील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे की तो परीक्षेला शंभर टक्के विचारला जातो असा की डोबेरायांची त्रिके त्याबद्दल तीन तीन मूलद्रव्याचं अणुवस्तुमाना अणुवस्तुमानानुसार कसे वर्गीकरण करण्यात येतं आणि मधल्या वस्तू मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमानांक का कसा काढतात या सगळ्यांची आपण सगळ्यांची गोळाबेरीज आपण त्या प्रकरणामध्ये केली आता अशाच पद्धतीने आपण एक नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत ते म्हणजेच काय की रासायनिक अभिक्रियेचे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे मग रासायनिक अभिक्रियामध्ये काय असेल बरं विद्यार्थी मित्रांनो रासायनिक अभिक्रयेमध्ये आपल्याला रासायनिक अभिक्रिया या नावावरून ना आपल्याला कळतं की तिथं मिश्रण येत असेल मिश्रण म्हणजे काय की किंवा द्रावण येत असेल द्रावण म्हणजे काय की द्रावण याला काय म्हणतात द्रावण कसं तयार झालं यामध्ये द्राव्य अधिक द्रावण द्रावक या दोघांची मिळून द्रावण तयार झालं मग ही रासायनिक अभिक्रिया असेल का तर हो ही रासायनिक अभिक्रिया आहे कारण द्रावण कसं तयार झालं की त्यामध्ये द्राव्य टाकलं अधिक द्रावक टाकलं उदाहरणार्थ आता आपण एक बघणार आहोत की आपण एक पाण्याचा ग्लास घेतला आपण ही पाण्याची बॉटल घेतली या बॉटलमध्ये आपण हे काय पाणी आहे या पाण्याच्या बॉटलमध्ये आपण मीठ टाकलं तर ते पाणी कसं तयार होईल मीठ टाकलं आणि आपण निंबू टाकलं तर हे पाणी काय लिंबू सरबत तयार होईल मग सरबत कसं तयार झालं की त्यासाठी लागणारे कोणकोणते कंपोनंट लागले कोणकोणते एलिमेंट लागले तर त्यामध्ये पाणी लागलं ला? म्हणजे आपल्याला ला काय सरबत तयार झालं मग सरबत कसं तयार झालं मग त्यामध्ये मीठ अधिक पाणी मीठ लिंबू हे काय झालं अधिक पाणी मग या सर्वांचं एकंदरीत मिश्रण काय झालं ते सरबत तयार झालं म्हणजेच काय की इथं द्राव्य काय आहे आणि द्रावक काय आहे द्रावक म्हणजेच काय की या मिश्रण तयार होत असताना आपल्याला अत्यंत महत्वाचा घटक म्हणजेच काय की की द्रव्य आणि द्रावक या दोघांची माहिती आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे अशाच पद्धतीने रासायनिक अभिक्रिया कशी तयार होते रासायनिक अभिक्रियेचं मूल्यमापन कसं करतात रासायनिक अभिक्रियेचं लेखन कसं करतात रासायनिक अभिक्रिया कशी कश कशा पद्धतीने शॉर्टकट पद्धतीने आपण तात्काळ जोडू शकतो या संदर्भात आपण या प्रकरणामध्ये किंवा या तासिकेमध्ये चर्चा करणार आहोत चला तर सुरुवात करूया त्या अगोदर आपण अगोदर बघूया की रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय रासायनिक अभिक्रिया ह्या म... अभिक्रिया करत असताना यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे घटक असतात आपण तुम्हाला सांगितलं पर्यंत की डावी बाजू व उजवी बाजू या दोन बाजू अत्यंत महत्त्वाच्या असतात मग डाव्या बाजूला काय म्हणतात उजव्या बाजूला काय म्हणतात या सर्वांचं सर्वांची एकंदरीत माहिती आपण रासायनिक अभिक्रिया व समीकरणे या प्रकरणात आपण घेणार आहोत चला तर सुरुवात करूया त्यापूर्वी तुम्हाला मागे एक तख्ता दिसतोय बघा या तक्त्यामध्ये काय दाखवलेलं आहे की बर्फाचे पाण्यात रूपांतर भौतिक बदल आणि रासायनिक बदल बघा रासायनिक अभिक्रियेमध्ये एखाद्या घटकावर जी अभिक्रिया घडत असते त्या अभिक्रिया होत असताना भौतिक बदल आणि रासायनिक बदल या दोघांचा दोघांची का दोघांची काम या दोघांचे कार्य अत्यंत महत्वाचे असतात रासायनिक अभिक्रियेमध्ये भौतिक बदल आणि रासायनिक बदल हे दोघं खूप महत्वाचे असतात तर बघा आता आपण बघूयात की बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे उदाहरणार्थ मग हे काय असेल भौतिक बदल असेल का रासायनिक बदल बघा यापूर्वी इयत्ता नवीमध्ये आपण अभ्यासलेला आहे की बर्फ स्थायी अवस्थेत असतो त्याच त्याला पाणी हवा लागले की तो वायू द्रव अवस्थेत होतो त्याला गरम वाफ दिली तर तो वायू अवस्थेमध्ये येतो म्हणजे पाण्याचं असंगत आचरण हे सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला द्रायू स्थायू अवस्था द्रव अवस्था आणि वायू अवस्था या तिघ अवस्थांमध्ये पाणी हे ट्रॅव्हल करत असतं म्हणजेच काय की पाण्याचे बर्फात रूपांतर होणे किंवा बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा एक भौतिक बदल आहे आलं लक्षामध्ये मग भौतिक बदल आणि रासायनिक बदल हे दोघं बदल जर आपल्याला लक्षात आले तर आप आपल्याला रासायनिक अभिक्रिया कशा पद्धतीने केली घडते हे स तात्काळ समजत असते म्हणून विद्यार्थी मित्रांनो बघा अन्न सिजणे हे काय असेल भौतिक बदल असेल का तर नाही अन्न सिजणे हे काय आहे रासायनिक बदल आहे याच पद्धतीने फळ परिपक्व परिपक्व होणे म्हणजे फळ झाडाला पिकणे लक्षामध्ये हे काय आहे तर हे भौतिक बदल आहे लक्षामध्ये त्याच पद्धतीने दुधाचे रूपांतर दह्यात होणे हा रासायनिक बदल आहे लक्षात कारण दुधाचं रूपांतर दह्यात होण्यासाठी त्यामध्ये निर्माण व्हावा लागतो किंवा त्यामध्ये विरजन टाकावं लागतं की नाही त्या त्यानंतर दुधाच्या दह्यामध्ये रूपांतर करत असतो अशा विविध अशा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडत असणाऱ्या ज्या अभिक्रिया असतात त्या अभिक्रियांचा जर आपण अभ्यास केला उपयोजन केलं तर आपल्याला तात्काळ लक्ष देतं की रासायनिक अभिक्रिया एवढा काही अवघड विषय नाही परंतु तुम्हाला या परीक्षेमध्ये किंवा या येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल की रासायनिक अभिक्रियावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात कसे रिकाम्या जागा बरा किंवा एखादी रासायनिक अभिक्रिया दिलेली असेल त्या रासायनिक अभिक्रियेचं अभिक्रियाकारक कुठला उत्पादिते कुठले आता हे शब्द तुम्हाला नवीन वाटलं असतील की आ, उत्पादिते म्हणजे काय अभिक्रियाकारक म्हणजे काय तर रासायनिक अभिक्रिया ही घडत असताना जी डावी बाजू असते रासायनिक अभिक्रियेची ती असते अभिक्रियाकारक आणि जी उजवी बाजू असते ते असते उत्पादिते हे समजण्यासाठी आपण एक रासायनिक अभिक्रिया बघणार आहोत की ते तुम्हाला मागच्या मा आवडतं सारणीमध्ये त्याच पद्धतीने दे वेगवेगळ्या जे अनुभव रासायनिक अभिक्रिया लवकर समजत नसेल विद्यार्थी त्यांना तात्काळ समजेल ती कशी म्हणजे तर बघा मीठ माहिती आहे मीठ आपल्याला माहिती आहे मीठ मीठ कसं लागतं खारट लागतं मीठ कसं लागतं खारट लागतं ते खारट कसं होत कारण ते क्षारयुक्त असतात हे आपल्याला माहिती आहे परंतु मीठ तयार होत असताना त्यामध्ये कोणकोणते घटक असतात लक्षात तर मिठाला शास्त्रीय नाव काय तो सोडियम कार्बोनेट आलक्षामध्ये नाही तर म्हणसान की सोडियम बायकार्बोनेट कार्बोनेट खासान आणि बस लक्षात सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय कपडे धुण्याचं साबण लक्षात ठेवा म्हणून आता आपण सोडियम बायकार्बोनेट म्हणजे काय की सोडा लक्ष तर बघा एन एन ए सी एल आता एन एल असं लिहितं असं काहीत असतील बरं आपण यामध्ये आपण इलेक्ट्रॉन संपण हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे इलेक्ट्रॉन संरूपण करत असताना याला मायनस दिलेला का मायनस दिलेला असेल तर बघा आपण मागच्या प्रकरणामध्ये अभ्यासल काय अभ्यासल की इलेक्ट्रॉन स्वरूपण करत असताना कक्षा खूप महत्वाच्या असतात लक्षामध्ये कक्षा कुठल्या के एल एम आणि एन या चार ज्या कक्षा या चार कक्षांच्या आधारित हे इलेक्ट्रॉन गुंफलेले असतात मग बघा सोडियम त्याला म्हणतात सोडियम लक्षात ठेवा आता सोडियम आणि सीएल म्हणजे काय क्लोरीन मग आता क्लोरीन हे नेहमी मायनस असते आणि हे मायनस असेल क्लोरीन मायनस असेल तर सोडियम काय असेल धन असेल शाबास म्हणजेच काय की ए सी एल कसं तयार झालं ते आपण आता बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो एन सी एल तर सोडियम सोडियमचा अणुवस्तुमान अंक किती आहे हे तुम्हाला एक वाक्य सांगितलं होतं मी हे नामा पी एस सी एल वाक्य लिहून घ्यायचं काय येणे म्हणजे का सोडियमचा अनुवास तुम्हाला अंक किती आहे तेवीस आहे लक्षात तर आपण ते पूर्वी बघितले होते की अनुवास तुम्हाला आवर्त सारणी तयार होत होती परंतु आधुनिक आवर्त सारणीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर आधुनिक आवर्त सारणी कशी होती की आपल्या मूलद्रव्याच्या अनुअंकानुसार मूलद्रव्याच्या अणुअंकानुसार आपली आवर्त सारणी तयार करण्यात आलेली मग मूलद्रव्याच्या अणुअंकानुसार आपल्याला बघायचं की सोडियम किती आहे हा सोडियम अकराव्या स्थानी म्हणजे सोडियमचा अनुअंक किती आहे तर अकरा आहे क्लोरीनचा अणुअंक किती आहे तर तो आहे सतरा हे तोंडपाठच असायला पाहिजे इतर मध्ये तुम्ही हे तोंडपाठच करून घ्या कारण हे जर तुम्हाला कळली ही रासायनिक आहे तुम्हाला समजली तर तुम्हाला कुठल्याच कोणत्याच प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया कशाही पटापट सोडू शकाल आलं लक्षामध्ये मग ए सी एल तयार करत असताना आपल्याला ए सी एल आता हे तयार करत असताना आपल्याला इलेक्ट्रॉन सोड पण बघायचं आता हे सोडि सोडियम सोडियमच्या पहिल्या कक्षामध्ये किती असतील दोन इलेक्ट्रॉन दुसऱ्या कक्षामध्ये किती असतात आठ इलेक्ट्रॉन किती झाले दोन आणि दोन आणि आठ किती झाले दहा एक उरला ना ह्या शेवटच्या कक्षेमध्ये किती असतो हा एक इलेक्ट्रॉन असतो काय असतो इलेक्ट्रॉन असतो एक झाले किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा हे झाले इलेक्ट्रॉन स्वरूपन सोडियमचं आता बघा आपण क्लोरीनचं बघू क्लोरीनचं इलेक्ट्रॉन स्वरूपन बघत असताना पहिल्या कक्षेमध्ये दोन दुसऱ्या कक्षेमध्ये आठ लक्षामध्ये दुसऱ्या कक्षेमध्ये किती येतील आठ येतील तिसऱ्या कक्षेमध्ये किती हे दोन आणि आठ किती झाले दहा तर तिसऱ्या कक्षामध्ये किती असतील सात म्हणजेच काय सतरा होते म्हणजेच काय एक दोन तीन चार पाच सहा आणि सात मग आता इथं इलेक्ट्रॉन नाहीये बघा आता येणे काय करते सोडियम काय करतं शेवटची कक्षा जर परिपूर्ण असेल तर तो मूलद्रव्य निष्क्रिय असतो म्हणजेच काय राजवायू असतो कोणत्याच अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही परंतु याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे एक इलेक्ट्रॉन आहे याच्या बाहेर कक्ष मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे सात इलेक्ट्रॉन आहे म्हणजेच काय याने जर सोडियम सोडियमने जर एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिला तर क्लोरीनचं सुद्धा अष्टक पूर्ण होते तो सुद्धा राजवायू बनून जातो निष्क्रिय रासायनिक अभिक्रिया संतुलित होते, होते। आणि सो क्लोरिनने जर सोडियमकडनं घेतला एक अन एक इलेक्ट्रॉन तर तो अष्टक पूर्ण करतोय आणि याने दिला सोडियमने तो सुद्धा एक अष्टक पूर्ण करतो म्हणजे इथला जर आपण एक इलेक्ट्रॉन याला दिला एक इलेक्ट्रॉन हा याला दिला तर इकडची इथली कक्षा हे काय होते परिपूर्ण होते आणि इथला गेल्यानंतर इथले एक का ते काय होते नष्ट होते म्हणजे याचे सुद्धा बाह्यतम कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन होत आहे आठ उडत आहे म्हणून ए प्लस सी एल इज इक्वल टू एने सी एल मग आता तुम्हाला पहिला प्रश्न विचार मी की सी ला मायनस का दिले कारण तो घेणार आहे ऋणी आहे तो आल्या लक्षात तो ऋणी तो कर्ज घेतोय म्हणून तो ऋण असतो म्हणून सीएलवर नेहमी ऋणचिन्ह देण्यात आलेलं असतं लक्षात म्हणजेच काय की इने सी एल कसं तयार झालं त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपन खूप महत्वाचं असते विद्यार्थी मित्रांनो की रासायनिक अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपणाला खूप अनन्य साधारण महत्व आहे त्याच पद्धतीने आपण या प्रकरणामध्ये रासायनिक अभिक्रिया कशी लिहितात हे जे बोर्डाला जास्तीत जास्त प्रमाणात विचारलं जातं त्या प्रश्नाबद्दल आपण चर्चा करणार तर बघा पुढचा मुद्दा तर रासायनिक समीकरण कसे येतात विद्यार्थी मित्रांनो बघा आता यामध्ये एकदम महत्वाचा मुद्दा आहे की रासायनिक समीकरणे तर रासायनिक समीकरणे तयार करत असताना आपल्याला अत्यंत महत्वाचा एक प्रयोग करायचा आहे की तो तुम्हाला विचारला जातो आणि तुम्हाला त्याची नावं सुद्धा माहिती असायला पाहिजे तो म्हणजे कसा तर बघा की सोडियम सॉरी कॉर कॉपर सल्फेट माहिती तुम्हाला कॉपर सर्पेट म्हणजे काय की बघा रासायनिक समीकरण तयार करत असताना रासायनिक अभिक्रिया त्यांना शाब्दिक पद्धत पण असते आणि जे सूत्रांचा वापर करून तयार केलेली रासायनिक अभिक्रिया ते पण असते लक्षामध्ये तर आपण सुरुवातीला बघा सीयू एसओ फोर सीयू फोर सी म्हणजे काय कॉपर ओ फोर, फोर. म्हणजे काय का सल्फेट म्हणजे कॉपर सल्फेट हे द्रावण घेतल्यानंतर हे द्रावण कशा कलरचं असतं तर लक्षात ठेवा तुम्हाला निळ्या रंगाचं द्रावण असतं निळ्या रंगाचे द्रावण हे कसे असते कॉपर सल्फेटचे आणि जर यामध्ये आपण कॉपर सल्फेटमध्ये सपोज यामध्ये कॉपर सल्फेटचे द्रावण आहे ते कसे आहे निळ्या रंगाचे म्हणजे सीयू एसओ फोर यामध्ये जर आपण काय केलं की याने जस्ताची पूड टाकली म्हणजे झेडन झिंक सल झिंकची पूड टाकली झेडची पूड टाकली तर काय होईल सांगा बरं काय होईल सांगा आता आपण रासायनिक बिक्रीमध्ये लिहू सीयू ओ फोर हा लक्षामध्ये हे यामध्ये जर आपण जस्त टाकलं एन टाकलं तर काय मिळेल आपल्याला आता बघा तुम्हाला आहे प्लस मायनस 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 प्लस प्लस, प्लस यांचे काय यांचं समीकरण काय होतात हे आपल्याला माहिती पाहिजे मग काय होईल एन हा ओ फोर बाबत बद्दल अभिक्रिया होईल आणि सीयू बाहेर पडेल म्हणजेच काय की सीयू काय होईल कॉपर काय होईल तळाशी राहील कॉपर हा तळाशी राहील म्हणजे जे डन एसओ फोर प्लस सी यू म्हणजेच आपल्याला झिंक सल्फेट हे द्रावण मिळेल ते रंगहीन असेल म्हणजेच काय जस्ताची पावडर सी यू एसओ फोर मध्ये टाकल्यानंतर ते मिश्रण तयार होईल आणि निळ्या रंगाचं जे कलर आहे निळ्या रंगाचं द्रावण आहे ते निळ्या रंगाचं द्रावण आहे रंगहीन द्रावण म्हणून तयार होईल आणि सीयू म्हणजे कॉपर हा तळाशी राहील अशी रासायनिक अभिक्रिया घडत असते हिचं लेखन कसं करतात की त्यामध्ये शाब्दिक समीकरण कसं करता येईल तर बघा याचं शाब्दिक समीकरण आपण लिहूयात बघा शाब्दिक समीकरण लिहित असताना कॉपर सल्फेट कॉपर सल्फेट अधिक झिंक म्हणजेच काय त्याला जस्ताची पूड जस्ताची फूड बरोबर किंवा बाण बाण दाखवला जातो काय होईल तयार होईल झिंक सल्फेट म्हणजे काय होईल तयार झिंक सल्फेट झिंक सल्फेट चे जलीय द्रावण झिंक सल्फेट चे जलीय द्रावण अधिक कॉपर असं हे, हे जे लिहिलं आपण हे जे लिहिलं आपण हे काय शाब्दिक समीकरण आहे हे काय शाब्दिक समीकरण आहे मग या शाब्दिक समीकरणाचं आपण जर बघा शाब्दिक समीकरण लिहित असताना आपल्याला ह्या प्रत्येक मूलद्रव्याचे आपल्याला शाब्दिक अर्थ माहिती असायला पाहिजे म्हणून तुम्ही एक रिव्हिजन करायची की सीयू म्हणजे काय आपल्या पिरियडिक टेबल म्हणजे म्हणजे आवर्त सारणीमध्ये संपूर्ण दि, माहिती दिलेली आहे जर तुम्हाला त्याबद्दल अजून माहिती घ्यायची असेल तर मागचं जे तासिका होती मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण या, या, या व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आहे तो बघा परत परत बघा आणि त्यामध्ये आपल्याला कळणार आहे आणि ह्या व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमची हजेरी नोंदवायला विसरू नका लक्षात ठेवा कारण वीस क्रॅश कोर्स सुरू करण्यामागील खूप मोठा उद्देश आहे कसा तुम्हाला यापूर्वी मी सांगितलेला आहे की वीस स्कूलच्या सततच्या या क्रॅश कोर्सच्या तासिकेला हजर राहून किंवा व्ही स्कूलचा ॲपचा अभ्यास करून जे विद्यार्थी बोर्डच्या परीक्षेमध्ये पहिल्या टॉपमध्ये येतील लक्षात व्ही स्कूलच्या वतीनं त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रोव्हाइड करण्यात येईल हे लक्षात ठेवा म्हणून आपल्याला आपला अभ्यास करून आपल्याला जर शिष्यवृत्ती मिळवायची असेल शिष्यवृत्ती मिळवणं म्हणजे खूप काही मोठं नाही परंतु अवार्ड असतं मित्र विद्यार्थी मित्रांनो की आपण केलेले कार्य असतं ते म्हणून आपण आपण केलेले प्रयत्न असतात विद्यार्थी मित्रांनो आपण आता रासायनिक समीकरणाचं लेखन कसं करतात याबद्दल चर्चा करणार आहोत हे समजलं तुम्हाला हे समजलं असेल तर मध्ये लिहून घ्या लक्षात बघा रासायनिक समीकरणाचे लेखन करत असताना खूप महत्वाच्या बाबी आहे मग रासायनिक समीकरणाचे लेखन करत असताना अत्यंत तुम्हाला अगोदर सांगितलं मी की रासायनीकरणाचे लेखन हे तुम्हाला परीक्षेला तीन मार्गासाठी प्रश्न विचारला जाईल मग रासायनिक समीकरण बघा रासायनिक विद्यार्थी मित्रांनो रासायनिक समीकरण लिहित असताना खूप महत्वाचं मुद्द्यांना आपल्याला चर्चा करायची आणि छोटे छोट्या अशा ट्रिक्स आहे की त्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि पटकन तुम्हाला लक्ष देणार आहे बघा रासायनिक समीकरण लिहित असताना दोन भाग बघायचे इकडच्या भागात वेगळं इकडच्या भागात वेगळं डावी बाजू डाबा उजवी भाग लिहिल्या डाव्या बाजू म्हणजे लिहिणार आहे त्यांना अभिक्रियाकारक हा अभिक्रियाकारक इकडे उत्पादिते उत्पादिते उत्पादित म्हणजेच काय त्याला प्रोडक्ट असं म्हणतात प्रोडक्ट आणि याला रिॲक्टंट रिॲक्टंट असे म्हणतात मग रासायनिक अभिक्रिया आपण लिहित असताना अगोदर एक उदाहरण घेऊ आपण की ते आपण आता अभ्यासल आप कुठलं एक मिनिट इथे लिहितो मी सीयू एसओ फोर अधिक झेड एन टू झेड एन एसओ फोर प्लस सीयू या समीकरणावरून आपण पूर्ण नियम कसे लिहितात किंवा अभिक रासायनिक समीकरण कसं लिहितात ते बघणार आहोत तर बघा यामध्ये बघा काय काय अभिक्रियाकारक उत्पादिते अभिक्रियाकारक उत्पादिते अभिक्रियाकारक उत्पादिते लक्षात म्हणजेच काय रिॲक्ट प्र। रियक्ट प्रोडक्ट रिॲक्टन प्रोडक्ट मग तुम्ही म्हणाल सर आपण रिॲक्टन इकडे लिहू शकतो लिहू शकतो हल्ल्या लक्षात लिहू शकतो परंतु आपल्याला कळायला पाहिजे की आपण अभिक्रिया कोणावर करतोय आणि कशाची करतोय हा लक्षामध्ये बघा मग यामध्ये आपण बघितलं की प्लसचं चिन्ह दाखवण्यात आलेलं आहे प्लस चिन्ह दाखवण्यात आलेलं आहे मग प्लस चिन्ह काय आहे की ह्या मध्ये सीयुसफर म्हणजे कॉपर सल्फेट मध्ये जेड हे ऍड करतोय आपण टाकतोय हा लक्षामध्ये काय करतोय टाकतोय यामध्ये बघा जे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल खूप महत्वाचे आहे म्हणजे काय प्लस म्हणजेच काय त्यामध्ये बेरीज होते त्यानंतर आहे रासायनिक समीकरण जास्तीत जास्त माहिती माहितीपूर्ण बनवण्यासाठी काय केलं पाहिजे आपण की त्या समीकरणाची अवस्था त्या समीकरणाची अवस्था म्हणजे कशी आजारी कधी नाही तसं नाही ते समीकरणाची अवस्था म्हणजेच काय की स्टेट हा जो मूलद्रव्य दिलेला आहे हे जे घटक दिलेला आहे तो घटक कुठल्या अवस्थेत आहे आता मी इथं लिहिलो होतो जलीय द्रावण त्याला ऍक्वेस म्हणतात लक्षात म्हणजे जलीय द्रावण जलीय द्रावण म्हणजे काय की द्रव्य भागामध्ये असेल तर मग हा सॉलिडमध्ये आहे लिक्विडमध्ये सॉलिड म्हणजे यस लिक्विड मध्ये यल आणि गॅसेस साठी काय लिहितात तर जी लिहितात गॅसेस गॅसेससाठी जी लिहितात अजून एक काय सांगतात की असा बांधक होतात कसा असा बांधक होतात म्हणजेच काय की तो हवेमध्ये गेला तो घटक काय गेला हवेमध्ये गेला लक्षात म्हणजेच काय आणि खाली जो बांधा खोले जातो तो त्याचा अवक्षेप तयार झाला अवक्षेप म्हणजेच काय की जसं की कॉपर इथं जमा झाला की नाही तळाशी भांड्यामध्ये बघा या भांड्यामध्ये बघा फोर त्यामध्ये काय झालं झेडे टाकलं काय तयार झालं मध्ये दा काय तयार झालं झेडेन एसओ फोर म्हणजे काय हे निळ्या रंगाचं द्रावण हे काय निळ्या रंगाचं द्रावण हे रंगहीन रंगहीन मग इथं काय झालं सीयू काय झालाय जमा झालाय त्याचा अवक्षेप झालाय लक्षात ठेवा त्यानंतर उत्पादित इथं जर जलीय द्रावणाच्या स्वरूपात असतील तर ते ऍक्वेस्ट असं लिहितात का काय लिहितात ऍक्वेस्ट असं लिहितात हे थे लक्षात ठेवा त्यानंतर आता आपण या सर्वांची एकंदरीत करून कसं लेखन करता येईल या समीकरणाचं ते समीकरण लेखन करूया कसं सीयूएसओ फोर सीयू फोर कशामध्ये होतं विद्यार्थी मित्रांनो कोणत्या स्टेटमध्ये होतं ते जलीय द्रावण निळ्या रंगाचं द्रावण आपण ऐकलं की नाही निळ्या रंगाचं द्रावण निळ्या रंगाचं द्रावण निळ्या रंगाचं द्रावण हा लक्षात मग कसं होतं जलीय द्रावण होतं म्हणून ऍक्वेस्ट लक्षात ठेवा जलीय द्रावण होतं म्हणून ऍक्वेस्ट प्लस एन काय होतं पूड जस्ताची पूड काय होतं ते जस्ताची पूड होती जस्ताची पूड म्हणजे कशी असेल बुकटी लक्षात जस्ताची पूड म्हणजे का बुकटी ती कशी होती सॉलिड कशी होती सॉलिड हा लक्षात मग काय तयार होतंय एन एसो फोर बघा प्लस हा मायनसमध्ये जातो अशी अभिक्रिया होते लक्ष्यामध्ये काय होते अशी अभिक्रिया होत असते आपण हे अभ्यासले आहे सीयुएस -so होता सॉलिड कसं झालं रंगहीन द्रावण कसं झालं झेडे म्हणजे काय झिंक सल्फेट कसं झालं रंगहीन द्रावण त्याला ते ऍक्वेस्ट मध्ये होतं प्लस अजून उरलं ना काय उरलं सीयू सीयू म्हणजे काय कॉपर कुठं आलंय कॉपर कुठं आलंय तळाशी आलंय कसं आलंय कॉपर म्हणजे काय तांब जस्त लक्षामध्ये कसं आलं त्याचे बारीक बारीक कण म्हणजे कशा स्वरूपात होते ते सॉलिड स्वरूपात होते दे, म्हणून तिथं लिहिलं आहे अशा पद्धतीनं बघा अशा पद्धतीनं हे ऍक्वेस आणि सॉलिड अशा पद्धतीनं आपण रासायनिक समीकरणाचे लेखन हे एक करत असतो आल लक्षात आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक विचारलं जाईल की रासायनिक समीकरण संतुलित एक साधं सिंपल उदाहरण घेऊया आपण जे पुस्तकात दिलेलं आहे ते न घेता वेगळं उदाहरण घेऊया साधं सिंपल म्हणजे पाणी कस पाणी पाण्याचं सूत्र काय रे काय पाण्याचं सूत्र कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं पटकन काय आहे टू ओ एच टू ओ कसं तयार झालं असेल एस टू ओ तुम्ही म्हणास टू अधिक ओ तर एस टू अधिक बरं आता एस टू कसं तयार होत होत लक्षात पाण्याचं सूत्र काय पण एस टू कसं तयार झालं रासायनिक समीकरण संतुलित कसं करायचं याचं उदाहरण आपल्या समोर एस टू उभं पाहिजे एस टू आपल्या डोळ्यासमोर समोर ठेवायचे परीक्षेला जाताना एस टू ओ सोबत बी घेऊन जायचं एस टू ओ पाणी सोबत घेऊन जायचं एस टू ओ एस टू ओ एस टू समोर ठेवलं एस टू कसं तयार झालं पाणी कसं तयार झालं हे लक्षात ठेवल्यानंतर आपल्याला हे रासायनिक समीकरण संतुलित कसं करतात ते समजेल एकदम शॉर्टकट की सांगतोय तुम्हाला हे पुस्तका पुस्तकामध्ये खूप प्रत्येक पायरीने सांगितलेलं आहे ते पायरीने जाता आपण पायरीने जर केलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही म्हणून विज्ञानामध्ये या रासायनिक अभिक्रियेचं हे प्रकरण आहे ना या प्रकरणामध्ये कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्ग कसे मिळता येतील ते सांगतोय तुम्हाला बघा येस टू ओ कसं तयार होतं मग तुम्ही म्हणाल येस टू अधिक ओ बरोबर एस तर रासायनिक समीकरण संतुलित करत असताना मी तुम्हाला अगोदर सांगितलं डावी बाजू उजवी बाजू हे थोड्या समोर ठेवायचं हा लक्षात डावी बाजू उजवी बाजू उजवी बाजू डावी बाजू अशा दोन बाजू नेहमी लक्षात ठेवायच्या मग एस टू हो, आता बघा यच टू इथं किती आहे दोन आहे ओ किती आहे एक आहे लक्षामध्ये किती आहे एक इथं किती आहे दोन आहे इथं किती आहे एक आहे संतुलित आहे का तुम्ही म्हणाल हो तर नाही एस टू कसा तयार होतो हे तुम्हाला सांगतो एस टू अधिक ओ टू असं मिळून एस टू ओ तयार होतो मग तुम्ही म्हणाल सर इथं दोन आहे इथं सुद्धा दोन असायला पाहिजे इथं दोन ते किती आहे एकच आहे मग हा एक कुठं गेला हा एक कुठं गेला तर हा एक इथं गेला असा बांध होण्यात आलेला असतो म्हणजेच काय एस टू अधिक ओ टू बरोबर एस टू ओ कारण ऑक्सिजन एक हा हवेमध्ये मार्फत गेलेला असतो हे समजलं हे समजलं असेल अजून एक समीकरण बघू एक समीकरण बघूया पुस्तकातलं समीकरण बघूया लक्षामध्ये तर बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो आता बघा एक समीकरण बघूया आपण काय की मॅग्नेशियम मॅग्नेशियम ची ऑक्सिजन सोबत अभिक्रिया होऊन मॅग्नेशियम ऑक्साइड कसं तयार होतं ते बघूया मॅग्नेशियम काय एमजी एमजीओ कसं तयार झालं लक्षामध्ये दे। यामध्ये काय करायचं की मॅग्नेशियमची फेज घेतली घ्यायची आहे मग टू एम एमजीओ कसं तयार झालं विद्यार्थी मित्रांनो टू एमजीओ अधिक टू एमजीओ अधिक कोटा याचा मिळून काय झालं यार टू एमजी टू एमजीओ आता हे रासायनिक समीकरण संतुलित आहे का बघा दहाव्या बाजूमध्ये एमजी किती आहे दोन ये ये है, हे बघा ही पद्धतीने छापणार आहे तुम्हाला इथे किती आहे हे बघा हे एकत्र रे हे किती आहे एकत्र आहे की नाही आहे जेच रेणूसूत्र त्या रेणुसूत्रामध्ये मूलद्रव्य एकत्र असतील त्याची संख्या ज्या पुढे दिलेली असेल तेवढीच असते म्हणजे एमजी किती आहे दोन ओ किती असायला पाहिजे दोन इथे किती ओ आहे दोन रिॲक्टंट मध्ये बरोबर आहे आता प्रोडक्ट मध्ये काय टू एम जी आहे टू ओ आहे का नाही ओ किती आहे एकच आहे मग काय करावं मग काय करावं याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आज लक्षात जर तुम्हाला एस टू ओ हे कसं तयार झालं हे समजलं असेल तर एस टू कसं तयार झालं परत सांगतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो एस टू अधिक ओ टू एस टू चिन्ह दिलेलं असतं एच किती आहे दोन आहे ओ किती आहे दोन आहे एच किती आहे दोन आहे ओ किती आहे एक आहे का याला याला गुन्हेला दोन करायला लागतो आलक्षामध्ये म्हणजेच काय येस टू अधिक ओ टू येस टू ओ टू आ परत रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर येस टू अधिक ओ टू म्हणजेच एस टू ओ ओ हा काय रासायनिक का अभिक्रियेमध्ये बागेमध्ये जात असतो विद्यार्थी मित्रांनो आता आपण अत्यंत महत्वाचा घटक अभ्यासणार आहोत तो म्हणजे काय की रासायनिक अभिक्रियांचे प्रकार रासायनिक अभिक्रियांचे प्रकार कोण कोणते तर पहिला प्रकार आहे संयोग अभिक्रिया, अभिक्रिया, अभिक्रिया संयोग संयोग अभिक्रिया म्हणजे काय सांगा संयोग म्हणजे काय अर्थ काय पडतो एकूण किती अभिक्रिया आपल्या चार अभिक्रियाचे प्रकार पाहणार संयोग अभिक्रिया म्हणजे काय की जेव्हा एखाद्या अभिक्रियेमध्ये लक्षात ठेवा नेहमी लक्षात ठेवा जेव्हा एखाद्या अभिक्रियेमध्ये दोन किंवा दोनापेक्षा अधिक अभिक्रियाकारकांचा सामा समावेश असतो बघा जेव्हा संयोग अभिक्रिया म्हणजे काय लक्षात ठेवा की ज्या अभिक्रियेमध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त अभिक्रियाकारक डाव्या बाजूने जे असतात ते यांना अभिक्रियाकारक असे म्हणतात दोन किंवा दोनापेक्षा जास्त अभिक्रियाकारकांचा समावेश होऊन एक आणि एकच उत्पादित तयार होतं लक्ष्यामध्ये उदाहरणार्थ आपण एक बघणार आहोत की कॅल्शियम ऑक्साइड अधिक पाणी बरोबर काय तयार होईल हायड्रॉ हायड्रोजन काय होईल विद्यार्थी मित्रांनो कॅल्शियम ऑक्साइड सी ए बघा संयोग अभिक्रिया म्हणजेच काय तर जेव्हा एखाद्या अभिक्रियेमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त अभिक्रिया समावेश होऊन एक आणि एकच उत्पादित तयार मिळतं त्याला काय म्हणतात आपण संयोग अभिक्रिया असे म्हणतात आता त्यामध्ये आपण एक बघ उदाहरण बघणार आहोत काय तर अमोनिया अमोनिया म्हणजे काय एन एच फोर लक्षात किंवा एन एच एन एच थ्री अधिक एस सी एल एस सी एल आता एन एच थ्री कशात आहे गॅसियस फॉर्म मध्ये अमोनिया वायू गॅस मध्ये असतो वायू आहे ना एस सी एल काय आहे हायड्रोक्लोरिक है? आम्ल हायड्रोक्लोरिक अम्लक्षात हायड्रो हायड्रोजन क्लोराईड एस सी एल म्हणजे हायड्रोजन है? क्लोराईड ते सुद्धा कशात आहे ते गॅसियस स्टेटमध्ये बरोबर काय तयार होईल बरं कमेंट मध्ये लिहा लिहा पटकन काय तयार होईल काय तयार होईल एन एच सी एल एन एच फोर बघा एन एच फोर सी एल काय तयार होईल एन एच फोर सी एल हे काय सॉलि स्टेटमध्ये हे काय होईल सॉलि स्टेटमध्ये मग याची नाव लिहायची अमोनिया अमोनिया हायड्रोजन हायड्रो हायड्रोजन क्लोराईड काय तयार झालं इथं अमोनियम क्लोराईड काय तयार झालं अमोनियम क्लोराईड बघा आता रासायनिक अभिक्रिया संतुलित आहे का बघा एन एच किती आहे तीन एन किती आहे तीन एच किती आहे तीन आहे एक आहे सुद्धा आहे एच किती आहे फोर आहे तीन आणि अधिक एक किती झाले चार मध्ये एच फोर सी एल किती आहे एकच आहे सी एल एकच आहे म्हणजे रासायनिक अभिक्रिया संतुलित झालेली आहे हा लक्षात म्हणजेच मन काय की किती आहे संयोग अभिक्रियेमध्ये आता संयोग अभिक्रियाकडे हे बघत आपण अगोदर बघितलं की रासायनिक अभिक्रिया संतुलित आहे का तर हो आहे पण रासायनिक अभिक्रिया संयोग अभिक्रिया म्हणजे काय की आपण अगोदरच व्याख्या बघितले की ज्या अभिक्रियेमध्ये एक किंवा सॉरी दोन किंवा दोनापेक्षा जास्त अभिक्रियाकारक असतील आणि उत्पादित तयार होताना एक आणि एकच उत्पादित तयार होतं मग एकाने एकच उत्पादित तयार झाले की नाही एन एच फोर सी एल एन एच फोर सी एल एन एच फोर सी एल मग म्हणजे इथं काय आहे उत्पादित किती आहे दोन आहे सॉरी रिएक्टंट किती आहे दोन आहे अभिक्रिया किती आहे दोन आहे उत्पादित किती आलं एकच आलं ही आली संयोग अभिक्रिया ही काय झाली संयोग अभिक्रिया तुमची प्रेझेंटिटी कमेंट बॉक्समध्ये दे, लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकमध्ये तुम्ही क्लिक करून तुमची माहिती भरावी आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रेझेंटिटी द्यावी दुसऱ्या अभिक्रिया दुसऱ्या रासायनिक अभिक्रियाचा प्रकार काय पहिल्या अभिक्रिया काय बघितली काय आहे तर अपघटन आता या अभिक्रिया काय अपघटन 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 अभिक्रिया या नावामध्येच आपल्याला कळतं अपघटन म्हणजे काय कुठला ना कुठला घटक तरी जाणार आहे लक्षामध्ये मग या अभिक्रियाचा काय अर्थ होतो की ज्या अभिक्रियेमध्ये एकच बघा संयोग अभिक्रिया आणि अपघटना अभिक्रिया एकमेकांच्या विरुद्ध आहेत एकमेकांच्या विरुद्ध आहेत एकमेकांच्या विरुद्ध आहेत म्हणजे संयोग अभिक्रियेमध्ये काय बघितलं आपण की त्या अभिक्रियेमध्ये दोन कारक असतात एक उत्पादित असतात पण अपघटन अभिक्रियेमध्ये दोन उत्पादिते असतात आणि एक आणि एकच काय असतं अभिक्रियाकारक असतं आज लक्षामध्ये त्याचं उदाहरण आपण तेच उदाहरण बघूया आज लक्षात एन एच फोर सी एन एच फोर सी एल होईल त्याचं एन एच थ्री प्लस सी एल एन एच थ्री प्लस सी एल म्हणजेच काय उत्पादित किती पाहिजे किती यामध्ये दोन उत्पादिते उत्पादित किती आहे दोन आहे अभिक्रियाकारक किती आहे एक आहे हा लक्षात म्हणजे अपघटन अभिक्रिया आणि संयोग अभिक्रिया ह्या एकमेकांच्या विरुद्ध अभिक्रिया आहेत मग यामध्ये एकच लक्षात ठेवायचं की संयोग अभिक्रिया आहे का उत्पादित अपघटन अभिक्रिया आहे एखादी अभिक्रिया दिलेली आहे तुम्हाला पेपरला आणि विचारलं जाईल की अभिक्रिया अभिक्रियेचा कोणता प्रकार ओळखा हा लक्षात यात संयोग अभिक्रिया आणि अपघटना अभिक्रिया अत्यंत सोपं आहे मी सांगितलं तुम्हाला ट्रिक्स तुम्हाला पटकन लक्षात राहील की संयोग अभिक्रिया म्हणजे काय की ज्यामध्ये दोन अभिक्रियाकारक कर असतील आणि एक उत्पादित असेल अपघटन म्हणजे काय की ज्यामध्ये दोन उत्पादित असतील एक अभिक्रियाकारक असतील त्यांची एकमेकांच्या उलट असतात आणि लक्षामध्ये हे याला म्हणतात अपघटन अभिक्रिया तीन नंबरची अभिक्रिया बघू आता तीन नंबरची अभिक्रिया कुठली विस्थापन नंबरची अभिक्रिया विस्थापन आता विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय विस्थापन म्हणजे काय त्याला आपण इंग्लिशमध्ये डिस्प्लेसमेंट म्हणतो विस्थापन म्हणजे काय की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे म्हणजेच काय की आपण अगोदर सगळ्यात अगोदर एक अभिक्रिया बघितली होती कोणती अभिक्रिया बघितली होती आठवा निळ्या रंगाचं द्रावण रंगहीन द्रावण निळ्या रंगाचं द्रावण रंगहीन कोणती अभिक्रिया होती कुठली होती कॉपर सल्फेट लक्षामध्ये म्हणजे काय का सी फोर अधिक एन काय तयार होतं झेड एन एसओ फोर अधिक सीयू ही ती अभिक्रिया बघितली होती ही अभिक्रिया ही विस्थापन अभिक्रियेचे एक रासायनिक समीकरण म्हटलं जातं आता बघा यामध्ये कसं विस्थापन होईल म्हणजेच काय ची जागा ने घेतली ची जागा सीयू ने घेतली ही झाली विस्थापन अभिक्रिया म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये एखादी रेणुसूत्र दुसऱ्या रेणुसूत्राची जागा घेत असेल आणि दुसरं रेणुसूत्र पहिल्या रेणुसूत्राची जागा घेत असेल तर तिथं विस्थापन अभिक्रिया ही घडत असते कसं आता बघा हे आपण उलट केलं की झेडेन रंगहीन द्रावणामध्ये झिंक सल्फेटच्या द्रावणामध्ये आपण जर कॉपर ऍड केला तर काय तयार होईल झेडे फोर अधिक सीयू सीयू एसओ फोर लक्षामध्ये म्हणजेच काय हे झाली विस्थापन अभिक्रिया हे काय झाली विस्थापन अभिक्रिया इथं सीयू ची जागा झेडे घेतली आणि ची जागा ही ची जागा घेतलीमध्ये म्हणजेच काय सीयू ची जागा झेडे घेतली झेडे जागा ही सीयू ची घेतली याच पद्धतीने असं ही झाली विस्थापन अभिक्रिया ही काय झाली विस्थापन अभिक्रिया काय झाली विस्थापन अभिक्रिया अभि विस्थापन अभिक्रिया समजले मग यामध्ये विस्थापन अभिक्रियाचे दोन प्रकार पडतात एकेरी विस्थापन आणि दुहेरी विस्थापन हा आता ही झाली विस्था सॉरी विस्थापन अभिक्रिया बघितली आता चौथा प्रकार काय आहे की दुहेरी विस्थापन अभिक्रिया दुहेरी विस्थापन अभिक्रिया मग आता विस्थापन अभिक्रिया बघितली मग यामध्ये फक्त एक शब्द लागला दुहेरी मग दुहेरी विस्थापना बिक्रियामध्ये काय होत असेल की या विस्थापन अभिक्रियेमध्ये दोन मूलद्रव्य किंवा दोन रेणूसूत्र एकमेकांची जागा चेंज करतात बदल विद्यार्थी मित्रांनो दुहेरी विस्थापन अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक सिल्वर व सोडियम लक्षामध्ये दुहेरी विस्थापनामध्ये आपण आता अभ्यास अभ्यासला की विस्थापनामध्ये की रेणूसूत्र एकमेकांची जागा बदलतात पण दुहेरीमध्ये काय असतात की दोन रेणूसूत्र एकमेकांची जागा ही बदलत असतात आता अत्यंत महत्वाचा प्रकार म्हणजे काय आपण काय विद्यार्थी मित्रांनो आता आपण कोण कोणत्या रासायनिक अभिक्रिया अभिक्रिया बघितल्या तर पहिली का कोणती बघितली संयोग अभिक्रिया संयोग दुसरी अपघटन तिसरी विस्ता चौथी दुहेरी विस्थापन आलं लक्षामध्ये संयोग अपघटन विस्थापन आणि दुहेरी विस्थापन आता तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या एक्स्ट्रा कोणकोणत्या असेल तर एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक आता एंडोथर्मिक म्हणजे का म्हणजे तुम्हाला माहिती असेल उष्माग्राही उष्मादायी उष्माग्राही बघा त्यानंतरची अभिक्रिया आहे उष्मा ग्राही आणि उष्मा दायी आता उष्माग्राही म्हणजे काय उष्मा म्हणजे काय की हिट ते शोषून घेत असतील ग्रहण करत असतील त्या अभिक्रियेला उष्माग्राही अभिक्रिया असे म्हणतात आणि ज्यापासून उष्णता तयार होते उष्णता निर्माण होते त्याला मिळते आपल्याला त्याला उष्मादायी अभिक्रिया असे म्हणतात तर बघा आपण तुम्हाला एक वेगळा घटक मोड यासाठी विचारला जाईल खालीलपैकी उष्मादायी आणि उष्मा उष्मादायी अभिक्रिया कोणत्या तर बघा बर्फ वितळणे पोटॅशियम नायट्रेट पाण्यात विरघळणे पाण्यापासून बर्फ तयार करणे येणे याच्या सोडियम हायड्रॉक्साईड पाण्यात विरघळणे ह्या ज्या अभिक्रिया किंवा पाण्यामध्ये चुना विरघडणे बघा पाण्यामध्ये चुना टाकला आपण तर येत असतात आणि ते पाणी थोडं कोमट होत असतं म्हणजेच काय की ते उष्मादायी अभिक्रिया आहे लक्षात ठेवा उष्मादायी अभिक्रिया बर्फ आहे बर्फाला आपण उष्णता दिली असता बर्फाचे रूपांतर कशात होते पाटद आणि बर्फात होते म्हणजेच काय किती काय उष्णता ग्रहण करते लक्षात उष्णता ग्रहण करते उष्माग्राही अभिक्रिया अशी तुम्हाला उदाहरणं विचारल्या जातील उष्माग्राही आणि उष्मा आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला अत्यंत महत्वाचा घटक आपल्याला चर्चा करायची आहे तो म्हणजेच काय की रासायनिक अभिक्रियेवर परिणाम करणारे घटक कुन -कुन था 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 कि रासायनिक अभिक्र परिणाम करणारे घटक कोणकोणते असतील हे तुम्हाला परीक्षेला मागच्या बोर्डाचा जर विचार केला आपण तर दोन तीन वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की उष्मा रासायनिक अभिक्रियावर परिणाम करणारे घटक कोणते हे विचारण्यात आलेलं आहे तर मग कोणकोणते रासायनिक अभिक्रियावर परिणाम करणारे घटक तर पहिला घटक आहे बघा की अभिक्रियाकारकांचे स्वरूप रासायनिक रासायनिक अभिक्रियेवर अभिक्रियेवर परिणाम करणारे घटक कोणकोणते तर पहिला आहे अभिक्रियाकारकांचा अभिक्रियाकारकांचे स्वरूप 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 म्हणजे काय की अभिक्रियाकारक आपण पहिली अभिक्रिया आठवायची सीयू एसओ फोर अधिक एन इज इक्वल टू एन एसओ फोर प्लस सीयू मग एन एस सीयूस फोर कसं होतं निळ्या रंगाचं द्रावण जलीय द्रावण कसं होतं ते जलीय द्रावण होतं द्रावण होतं द्रव होतं हे त्याचं स्वरूप झालं सीयू यु काय होतं सॉलिड होतं हे त्याचं स्वरूप झालं लक्षामध्ये म्हणजेच काय की अभिक्रियाकारक किंवा रेणूसूत्र किंवा मूलद्रव्य हा कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या अवस्थेमध्ये रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभाग नोंदवतो होतो ते म्हणजे परिस्थिती ती अवस्था म्हणजेच काय त्या अभिक्रियेवर परिणाम करणारा अत्यंत महत्वाचा घटक असतो तो म्हणजे पर अभिक्रियाकारकाचं स्वरूप असतं ते कुठल्यामध्ये की गॅसे स्टेटमध्ये म्हणजे वायू अवस्थेत आहे द्रव अवस्थेत आहे ऍक्वेज स्टेटमध्ये जलीय द्रावण अवस्थेत आहे का सॉलिड स्टेटमध्ये हे सर्व आपले माहिती असणं गरजेचं आहे आणि ते खूप मोठं परिणाम करून जात असतं त्यानंतरचा दुसरा मुद्दा आहे की अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार हा खूप महत्वाचा असतो बघा जर मोठमोठे आकार जास्त आकार असला तर मोड़ मोड़ आकर आकर ते अभिक्रिया घडायला जास्त वेळ लागतो कमी असाल क्रिस्टल असलं म्हणजे काय त्याला भुकटी असेल आता आपण अभिक्रियामध्ये बघितलं जर कॉपर सल्फेट त्या द्रावणामध्ये झिंक ची पूड टाकली ची काय टाकली पूड टाकली म्हणजे भुकटी टाकली बारीक जर आपण मोट -मोट ते गोड मोठमोठे खडे टाकले असते त्यामध्ये मोठमोठे खडे टाकले असते तर ती रासायनिक अभिक्रिया झाली असते का कारण नाही रासायनिक अभिक्रिया झाली झाली असती परंतु तिला वेळ लागला असता ती अभिक्रिया मंदपणे चालली असती म्हणून त्या अभिक्रियाकारांचा आकार खूप महत्वाचा अभिक्रियाकांची सहती म्हणजेच काय यामध्ये दोन प्रकार पडतात डायल्यूट विद्यार्थी मित्रांनो अभिक्रियकारकांची सहती म्हणजेच काय ते अभिक्रियाकारक किती सहनशीलता आपण हाताळू शकतो ते खूप महत्वाचं आहे यामध्ये डायलूट असतं द्रावण असतं किंवा अॅक्वेस असतं आलं लक्षात नंतर ऍसिड असतं आम्ल असतं हे आम्मलामध्ये त्या दरम्यान एखाद्या रासायनिक अभिक्रियेमध्ये जर आम्लांचा सहभाग नोंदवायचा असेल किंवा आम्ल आपल्याला युज करायचे वापरत आणायचे असेल तर ही अभिक्रिया सहती सहतीही मोजली जाते किंवा उदाहरणार्थ हायड्रोजन क्लोराईड ॲसिड एस टू एस फोर हायड्रोसर्बुलिक आम्ल हे जर आपल्याला सहती बघायची असेल तर ते आपण हाताळताना योग्य दक्षता घ्यावी लागते कारण ते अतिशय उष्ण असतं ॲसिड असतं आम्ल असते हातावर पडल्यानंतर आपल्या त्वचेला काहीतरी घात आपल्या त्वचेला काहीतरी होऊ शकतं किंवा आपली त्वचाही जडू शकते हे लक्षात ठेवून पदार्थाची किंवा मूलद्रव्याची आपल्याला संगती लक्षात ठेवावी लागते त्यानंतर आपण कोणत्या तापमानामध्ये किंवा त्या अभिक्रियेचं तापमान किती असेल आणि सराउंडिंगचं तापमान किती असेल या सर्वांचा विचार करून अभिक्रिया घडत असते म्हणजेच उदाहरणार्थ आपण मध्ये अभ्यासलं की आ, एक उदाहरण पण सांगितलं होतं मी तुम्हाला की पाण्यामध्ये तुम्ही चुराची भुकटी टाका आणि ती पाणी गरम होते म्हणजेच काय त्याची संहती सुद्धा वाढत असते आणि त्याचे तापमान आपल्या सराउंडिंगला किती तापमान आहे आणि रासायनिक अभिक्रियेचं तापमान कसं असतं यावरती सर्व काही डिपेंड उत्प्रेरक खूप महत्वाचे असतात विद्यार्थी मित्रांनो उत्प्रेरक म्हणजेच काय की आपण जी रासायनिक अभिक्रिया करत असताना कोणत्या घटकांचा बाहेरून वापर करत असतो उदाहरणार्थ तुम्हाला एक अभिक्रिया सांगतो प्रकाश संश्लेषण प्रकाश संश्लेषण अभिक्रिया करत असताना प्रकाश संश्लेषण म्हणजेच काय वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यामध्ये काय कार्बन ऑक्सिजनचा उपयोग होतो कार्बन डायऑक्साईडचा कार्बन डायऑक्साइडला कार्बन डायऑक्साईड उपयोग होतो आणि ऑक्सिजन आपल्याला मिळत असतो अल्लक्षामध्ये तसंच यामध्ये काय काय वापरलं जातं सूर्यप्रकाश हरित हे सूर्यप्रकाश हा बाह्य घटक आहे अल्लक्षामध्ये वनस्पतीमध्ये अभिक्रिया करत असताना सूर्यप्रकाश हा बाहेरून घेतला जातो म्हणजे सूर्यप्रकाश हा एक प्रकारचा उत्प्रेरक झाला त्याला कॅटालिस्ट असे म्हणतात आलक्षात म्हणजे म्हणजे उदाहरणार्थ आता आपण एक अभिक्रिया करत असताना ह्या रासायनिक अभिक्रयाचा घेतला उपयोग सिक्स टू सिक्स सीओ टू प्लस ओ लक्ष यामध्ये सूर्यप्रकाश हरित लवके आपल्याला मिळत असत बघा ही झाली प्रकाश संश्लेषण अभिक्रिया या प्रकाश संश्लेषण अभिक्रियेमध्ये घटक आले कार्बन डायऑक्साइड आला आणि काय आलं पाणी आलं सूर्यप्रकाश आणि हरित लवके हे काय उत्प्रेरक आहेत हे काय आहेत उत्प्रेरक आणि आपल्याला प्रोडक्ट हे मिळत असतं म्हणजेच काय रासायनिक अभिक्रियामध्ये अभिक्रिया अभिक्रियात असताना बाह्य समावेश असतो कॅटालिट असतं ते असत लक्षात या प्रकरणामध्ये एक अभिक्रिया विचारले जाते रेडॉक्स अभिक्रिया रेडॉक्स अभिक्रिया रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय क्षपण अधिक ऑक्सिडीकरण ऑक्सिडीकरण तुम्हाला शॉर्टकट म्हणून सांगतो मी क्षपन म्हणजेच काय की ज्यामध्ये आपल्याला क्षपण म्हणजेच काय की ज्यामध्ये आपल्याला एस yes, टू क्षपन म्हणजेच काय की ज्यामध्ये आपल्याला एस टू मिळत असतो हायड्रोजन मिळत असतो ऑक्सिडीकरण म्हणजे सॉरी क्षपण म्हणजे काय की ज्यामध्ये एस टू आपल्याला मिळत असतो ऑक्सिडीकरण म्हणजे काय त्यामध्ये ऑक्सिजन आपल्याला मिळत असतो हा लक्ष्यामध्ये म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोघांची एकत्रित अभिक्रिया होऊन आपल्याला रेडॉक्सियाशी विचारली जात असते शॉर्टकटमध्ये सांगतो तुम्हाला हा लक्ष्यामध्ये म्हणजेच काय की रेडॉक्स बरोबर क्षपण अधिक ऑक्सिडीकरण म्हणजेच या रेडॉक्स रिएक्शन मध्ये क्षपण ही प्रक्रिया वेगळी ऑक्सिडीकरण ही प्रक्रिया वेगळी म्हणजे क्षपण आणि ऑक्सिडीकरण या दोन्ही प्रक्रिया या दोन्ही रासायनिक अभिक्रिया एकत्रितपणे ज्या ठिकाणी घडल्या जातात त्या रिॲक्शनला त्या अभिक्रियेला रेडॉक्स अभिक्रिया असे नंतर अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे काय की तो नेहमी परीक्षेला विचारला जातो तो म्हणजे काय खवटपणा खवटपणा हा खवटपणा म्हणजे काय की रात्रीचे जेवण आपण एका डब्यामध्ये बंद बंद डब्यामध्ये ठेवलं की त्या डब्याचा वाचतो ड डब्यावरती जे रिॲक्शन घडते म्हणजे त्या ऑक्सिडीकरण होते पण क्षपण पण होते त्यामुळे काय होतं की त्याचा वाश येत असतो तो असतो खवटपणा म्हणजे त्या खवटपणा काय येतो कारण त्यामध्ये या अभिक्रिया घडत असतात आणि लक्षामध्ये त्यामुळे त्या ते खवटपणा येत असतो म्हणजे या प्रकरणामध्ये महत्वाचे मुद्दे काय की रिडॉक्स रिएक्शन तुम्हाला विचारलं जाईल रिडॉक्स रिएक्शन म्हणजे काय की क्षपण आणि ऑक्सिडीकरण या सर्दोगांची एकत्रित अभिक्रिया होऊन रिडॉक्स अभिक्रिया ही तयार होत असते त्यानंतर आपण काय काय अभ्यासल रिकॉल करा रिकॉल करा काय काय अभ्यासलं आपण की अगोदर आपण रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय अभ्यासल त्यानंतर अजून रासायनिक अभिक्रिया कशी लिहितात रासायनिक अभिक्रिया लिहित असताना कोणकोणत्या सिंबॉल कोणकोणत्या चिन्हांचा कसा उपयोग केला जातो शाब्दिक रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय त्यानंतर रासायनिक अभिक्रियेचे प्रकार बघितले कोणते पहिला प्रकार कोणता आहे पहिला प्रकार कोणता आहे संयोग अभिक्रिया दुसरा प्रकार कोणता आहे अपघटन अभिक्रिया तिसरा प्रकार कोणता आहे विस्थापन अभिक्रिया चौथा प्रकार कोणता आहे तर दुहेरी विस्थापन अभिक्रिया आणि नंतर अजून कोणते प्रकार बघितले आपण उष्मादायी आणि उष्माग्राही एंडोथर्मिक आणि एक्सोथर्मिक अशा प्रकारच्या आपण या प्रकरणामध्ये या रासायनिक अभिक्रिया व समीकरण कसे तयार करतात याबद्दल चर्चा केली तुम्ही जर या व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे त्या लिंकवर आपली हजेरी नोंदवायची आहे आणि वी स्कूलच्या तुम्हाला परत सांगतो की वी स्कूलने स्कॉलरशिप अरेंज केलेली दर, आहे की जो व्ही स्कूलच्या क्रॅश कोरला क्रॅश कोरची तासिका दर दररोज दररोज अभ्यास येईल बघेल आणि आपली उपस्थिती नोंदवेल आणि तसाच व्ही स्कूलचा ॲपचा अभ्यास करून ज्या पद्धतीने आपले गुण पहिल्या पाचमध्ये मधील विद्यार्थी त्याला व्ही वी स्कूल शिष्यवृत्ती देणार आहे म्हणून सगळ्यांनी आपली हजेरी नोंदवणं खूप गरजेचं आहे चला तर भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओला नवीन चॅप्टरचं धन्यवाद